शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में कोरोना का संक्रमण बड़ी तेजी से बढ़ रहा है, उसी के चलते एनएमसी द्वारा राज्य का सबसे बड़ा 5000 बेड का कोविड केयर सेंटर तैयार किया गया है, जो सभी सुविधाओं से लैस है। तो देखते हैं उपराजधानी में बना राज्य का सबसे बड़ा कोविड सेंटर है कैसा। नागपुर शहर में निर्माण किया गया राज्य का सबसे बड़ा कोविड सेंटर शहर के बाहर बनवाया गया है। फिलहाल यहां पर 500 बेड सभी सुविधाओं के साथ तैयार रखे गए हैं। अन्य बेड की तैयारी भी की गई है। महानगर पालिका को यह जगह राधा स्वामी सत्संग मंडल द्वारा उपलब्ध करवाई गई है। इस सेंटर में मरीजों की जांच से लेकर एडमिट करने तक की सारी व्यवस्था की है। साथ ही यहाँ पर डॉक्टर्स, नर्स, पैरामेडिकल स्टाफ उपस्थित रहेगा। कोविड पर यहाँ उपचार किए जाएंगे। कोविड केयर सेंटर साठी अपने शहरा मध्ये 42 ठिकाणं आपण आयडेंटिफाय केलेले आहेत, क्वारंटाईन कम कोविड केयर सेंटर। परंतु भविष्यात जर गरज पडली तर आपल्याला जास्त जर पॉझिटिव्ह पर्सन्स किंवा सिम्प्टोमॅटिक पर्सन्स आपल्याला आढळले तर ती व्यवस्था असावी या दृष्टिकोनातून आपण 5000 बेडेडचं कपॅसिटी असलेलं कोविड केअर सेंटर आपण स्थापन केलेलं आहे। सद्यस्थितीत आपण तिथं 500 बेड आपण तयार केलेले आहेत आणि जशी गरज पडेल तशी 2500 आणि नंतर 5000 याची व्यवस्था आपण करू शकतो। या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व व्यवस्था कोविड केअर सेंटरसाठी ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सच्या दृष्टिकोनातून हे बेड्स आपण तयार केलेले आहेत, ज्यामध्ये सर्व सुविधा डॉक्टर्स असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, तिथे सपोर्ट स्टाफ असेल, पाणीपुरवठ्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, टॉयलेट, बाथरूम्स हे सुसज्ज व्यवस्था असल्यामुळे तिथं कुणाला त्रास पण होणार नाही। सोशल डिस्टन्सिंग तिथं मेंटेन केलं जाऊ शकतं खूप चांगल्या पद्धतीनं आणि वातावरणही चांगलं असल्यामुळे हे एक अद्ययावत असं वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटीज असं आपण हे तयार केलेलं आहे। याचा फायदा निश्चितच आपला गरज पडल्यास त्या ठिकाणी हे सेंटर 5000 बेडपर्यंत फायदा होईल। परंतु अपेक्षा अशी करतो आहे की ह्या सेंटर वापरण्याची गरज आपल्याला पडू नये, जेणेकरून आपला शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त होईल आणि त्याच्यातून बाहेर पडू। परंतु गरज भासल्यास आयत्या वेळेस किंवा त्यावेळेस कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही अशी व्यवस्था होणार नाही, अशी परिस्थिती येणार नाही, अशा दृष्टिकोनातून आपण हे सेंटर तयार केलेलं आहे। हे काम गेल्या 7 दिवसापासून चालू होतं आणि ह्या 7 दिवसामध्ये आपण तयार केलेलं आहे। यासाठी जी फॅसिलिटी प्रॉपर्टी आपल्याला राधास्वामी सत्संग यांनी दिलेली आहे त्यांचं मी मनापासून आभार मानतो। त्या ठिकाणी सेट, त्याचबरोबर मॅटिंग, तिथलं पार्टिशन हे सर्व त्यांनी दिलेलं आहे, त्याचबरोबर तिथलं जेवणाची व्यवस्थासुद्धा तेच करणार आहेत। आपण महापालिकेमार्फत पूर्णपणे तिथली बेडिंगची व्यवस्था, मेडिकल, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छतेचा स्टाफ, आवश्यक असलेल्या गोष्टी आपण करणार आहोत आणि म्हणून हे निश्चितच चांगल्या पद्धतीचं सेंटर तयार झालेलं आहे। अपेक्षा करूया की या सेंटरची वापरण्याची गरज आपल्याला पडणार नाही। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज, नागपूर।